मालवण तडका आज आपण लाडूची रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे मुगाचे लाडू। मुगाचे लाडू साठी लागणारे साहित्य असे इथे मी अर्धा किलो मुगाची डाळ घेतली आहे। ही तुम्ही सालवाली पण घेऊ शकता, मी बिन सालीची घेतली आहे। आणि हा गूळ आहे, हा पाव किलोपेक्षा थोडा जास्त आहे आणि मी तो किसून घेतले। हे ड्रायफ्रूट आहेत, काजू आणि बदाम, वेलची जायफळ पावडर आहे आणि तूप आहे एक कप। इथे मी पॅन ठेवला गॅसवरती आणि त्यात मुगाची डाळ टाकली। मी ती थोडीशी भाजून घेणार आहे, म्हणजे थोडी लालसर होईपर्यंत ड्राय रोस्ट करणार आहे। मीडियम गॅसवरती आपण भाजून घ्यायची चांगली। मी जवळजवळ 10 मिनिटं ही मीडियम गॅसवरती डाळ भाजून घेतली। आता ती थोडी लालसर झाली आहे, मी गॅस घालून घेते आणि ती मी बाऊलमध्ये काढून घेणार आहे आणि गारवायला ठेवणार आहे। मुगाची डाळ काढून बाऊलमध्ये काढून थंड व्हायला ठेवली, तोपर्यंत मी आता काजू आणि बदाम मिक्सरमधून वाटून घेणार आहे। मी ते काजू बदाम बारीक वाटून घेतलेत मिक्सरमधून। आता मी मुगाची डाळ मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे, सुकीच वाटून घ्यायची। मी मिक्सरला डाळ वाटून घेतली चांगली, ही अशी छान बारीक वाटली गेली आहे, बघू शकता। म्हणजे खूप जास्त जाड वगैरे नाही राहिलं पाहिजे, बारीक वाटायला पाहिजे चांगली। आता ही तुपामध्ये भाजून घ्यायची आपण। मी गॅसवरती पॅन ठेवलंय आणि त्याच्यामध्ये मुगाच्या डाळीचं पीठ टाकलंय। आता त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेते, जवळपास 1/2 टेबलस्पून मी तूप टाकलंय आणि आता छान असं भाजून घेणार आहे। डाळ आता छान लालसर झाली आहे ही, मी जवळजवळ अर्ध तूप वापरून डाळीचं पीठ भाजून घेतलंय आणि अर्ध मी तसंच ठेवलंय, ते मी नंतर लाडू वळायला वापरणार आहे। हे जवळजवळ 15 मिनिटं मी स्लो गॅसवरती छान भाजून घेतली, आता मी बाऊलमध्ये काढून घेणार आहे। आता हे आपलं भाजून झालेलं आहे पीठ, मी बाऊलमध्ये काढून घेतले। त्याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट टाकून घेते वाटलेले, वेलची पावडर आणि आता गूळ टाकणार आहे। गूळ टाकून मी हे मिश्रण छान मिक्स करून घेणार आहे। आता हे मी मिश्रण असं छान मिक्स करून घेणार आहे। मी याच्यामध्ये गूळ वापर आहे पण तुम्ही पिठी साखर पण वापरू शकता। आणि हे जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असतील तर तुम्ही मुगाची डाळ चक्कीवरून दळून आणू शकता। गूळ आणि मुगाच्या डाळीचं पीठ असं दोन्ही असं छान एकजीव झालेलं आहे, छान मिक्स करून घेतलंय मी। आता मी त्याच्यामध्ये तूप गरम करून टाकणार आहे। आता हे मी तूप गरम करून घेतलंय, ते मी टाकून घेणार आहे याच्यामध्ये। शक्यतो तूप थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करणार आहे। हे डाळीच्या पिठामध्ये मी गरम तूप मिक्स करून घेतलंय। आता ते शक्यतो पूर्ण थोडंसं गार झालंय, जास्त गार व्हायला नाही द्यायचं, थोडं कोमटसर असतानाच लाडू वळायला घ्यायचे। आणि तुम्हाला असं वाटत असेल की लाडू प्रॉपर वळले जात नाहीये तर त्याच्यामध्ये अजून थोडं गरम तूप टाकायचंय, म्हणजे ते प्रॉपर वळले जातील। म्हणून थोडं थोडं तूप ऍड करा, जरी जास्त तूप झालं तरी पण लाडू व्यवस्थित होणार नाहीत आणि कमी झालं तरी पण वळले नाही जाणार। हे उपवासाला पण लाडू आपण खाऊ शकतो, हे खूप हेल्दी लाडू आहेत। आणि ते श्रावण चालू आहे म्हणजे बऱ्याच जणांचे उपवास असतात तर हे आपण उपवासाला खाऊ शकतो। तर मी हे वळून घेणार आहे। हे आपले लाडू वळून इथे रेडी झालेले। हे मी 1/2 किलो डाळीचे लाडू केलेत, जवळजवळ 25-1 लाडू झालेत माझे। माझी मुगाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तुम्ही नक्की ट्राय करा, शेअर करा आणि नवीन रेसिपीचे तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल थँक्स।